नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय सपट परिवारच्या स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पंचवटी सोसायटी कामोठे सेक्टर 34 या ठिकाणी आपण आलेले आहोत. सासूबाई आहेत लीला किसन गुंडाळ आणि सुनबाई आहेत राधा अमोल गुंडाळ. या दोघींशी आपण आज संवाद साधणार आहोत. संपूर्ण कुटुंबाला बोलतं करूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. सासूबाई तशा चांगल्या आहेत पण त्यांना ना मी फक्त सूर लावून जर बोलले ना म्हणजे त्यांच्या मते सूर लावून जरा टोनिंगमध्ये बोलले की त्यांना राग येतो. नाही हो मम्मी, तुम्ही अशा का बोलता? तुम्हाला काय वाटतं माझी काहीतरी चूक होती? मी मनातच ठेवते ती, म्हणजे परत तिला बोलून नाही जात. साफसफाईमुळेच भांडणं होतात त्यामुळे दोघांमध्ये मी पडतच नाही. दोघी शांत होतात लगेचच. त्या शांत बसल्या, जास्तच काम करायला लागल्या. त्यांना दुखत असेल तरी मग त्या सारखंच काम करत राहतात. काही ना काही त्रास होत असतो तरी त्याचा राग येतो मला, पण ऐकत नाहीत त्या, सारखंच काम करत राहतात. आणि बायकोचं आहे की तिने लगेच लगेच तडकू नये एखाद्या गोष्टीवरती, शांततेने घ्यावं. नमस्कार. नमस्कार. क्या उखाणा? देवांचा देव, लाडका माझा हरी. बर, अमोलरावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आलेत घरी. अरे वा, क्या ओळख करून सगळ्यांची? क्या ओळख करून द्या. या सासूबाई. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे आजी. नमस्कार. सासूबाईंची आई. बर बर. या मोठ्या नणन. नमस्कार. त्यांचे मिस्टर. हो. ही त्यांची मोठी मुलगी, ही छोटी मुलगी. हा माझा मोठा मुलगा, हा छोटा मुलगा. बर. त्या मोठ्या नणंद त्यांचे मिस्टर, त्या छोट्या नणंद त्यांचे मिस्टर ते, आणि ह्या मोठ्या नणंदीची मुलगी, तो मोठा दादा माझा. नमस्कार. नमस्कार. तिकडे माझी मोठी वहिनी. बर. तो छोटा भाऊ, त्यांची मुलगी, त्या छोट्या वहिनी, आणि या मामी, त्या सुद्धा मामी, तो दादाचा मुलगा. नमस्कार. त्या मामांच्या मुली आणि बाकी सगळे शेजारी. नमस्कार हा सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठलं बालपण? महाड. आणि तुमचं बालपण? वाळद. कुठे आलं? राजगुरुनगरच्या वरती. आणि तुमचं बालपण कुठलं? वाडा राजगुरुनगर. बालपण तिथे गेलं सगळं? 5 वर्ष असताना इकडे मुंबईला आलो, तिथून मग मुंबईमध्येच. काय करता तुम्ही? मी आता क्लिअरिंग एजंटमध्ये कामाला आहे, अकाउंट्समध्ये. तुम्ही काय करता? ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जॉबला. तिकडेच जमलं का? हां, मी दुसरीकडे होते, ते त्यांच्याकडे होते, असंच जमलं. कसं जमलं? ट्रान्सपोर्ट, दोघेही ट्रान्सपोर्टमध्येच होतं ना. मग काय ट्रॅव्हल केलं एकत्र? काय झालं? फोनवर कॉन्टॅक्ट व्हायचे ना. कोणाचा? आम्हीच कामासाठीच फोन करायचो. कोणाला करायचे कामासाठी फोन? तुम्ही कोणाला फोन करायचे कामासाठी? त्यांना. काय हो? म्हणजे आउटस्टँडिंगसाठी फोन यायचे की सर एवढं आउटस्टँडिंग झालं थोडं नील करा. मग आउटस्टँडिंग तुम्ही नील केलंच नाही का? नाही म्हटलं तर एकदाच नील करून टाकू, लग्नच करून टाकू. आउटस्टँडिंग नील करायला भेटायला कशाला लागतं? फोनवरच. हा मग फोनवरच होतं ना. मग बोलला कधी? बोललो मग तिकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे ना खोपोलीला, तिथे कशाला गेला होता? ते नेहमी जायचे आउटस्टँडिंग क्लिअर करायला. मग तिकडे दर्शनासाठी अजूनही जातो. अच्छा, दर्शनाला जातो. मग तिकडे सहज एकदा तिला बोललो होतो मी, तिकडे चाललोय दर्शनाला, तर म्हटले मी पण येते. मग तुम्ही कशाला आता? भेटायला जायचं होतं ना त्यांना. पण तुम्ही बघितलं होतं एकमेकांना? फक्त फोनवर बोलत होता, एकमेकांना बघितलं नव्हतं. स्वभाव कळाला चांगला वाटतो. जो माणूस आउटस्टँडिंग क्लिअर करत नाही त्याचा स्वभाव कसा चांगला कळला तुम्हाला? बोलण्यावरून कळालं. हो का? तुम्ही एवढं प्रेमाने बोलायचं त्यांच्याशी? नाही, मी प्रेमाने नव्हतं बोलत. मग कठोर बोलत नाही कोणाबरोबर तसं. मी मग तिला आवडत होतं की चला व्यवस्थित बोलतायत. तुम्हाला माहित नव्हतं यांच्या मनात काय सुरू होते? काय हो? नाही, मनात काहीच नव्हतं तसं. फक्त भेटल्यानंतर मग सगळं क्लिअर केलं आम्ही दोघांनी, बोललो घर. कधी भेटले? खोपोलीलाच. ते पहिल्यांदाच? हा. गगनगिरी महाराजांच्या मठात? काय घरी सांगून गेला होता? हा सांगून, मीच सांगून गेले होते. ते पण मठामध्ये चाललेत म्हणून. मी तसं सांगितलं नव्हतं की मी भेटणार आहे म्हणून, मी दर्शनाला गेलो होतो. तुम्ही दर्शनाला चालले म्हणून सांगितलं होतं. तुम्ही काय सांगितलं होतं? दर्शनालाच चाललेत पण ऑफिसचे आणखी सोबत आहेत म्हणून. असं कोण कोण होते ऑफिसचे सोबत? एकच. पण मग तिथेच भेटलात? हा. आणि मग जाताना वेगळे वेगळे आला होता? हा. मठातून बाहेर पडताना? एकत्र. महाराजांनी आशीर्वाद दिला, म्हटले चांगली मुलगी आहे. हा. काय हरकत नाही.
तिथेच कळली तुम्हाला? लग्न कधी झालं? 2012. तुम्हाला माहिती होतं का मुलगा आउटस्टँडिंग क्लिअर करतोय? होता ना, माझी फ्रेंड आहे म्हणायचा. कोण? आणि माझ्याकडे फोन लावून बोलायला येत. कोण बोलते माहिती नाही? नाही, फ्रेंड आहे बोलायचं. फ्रेंड आहे. हा, मग काय बोलायचं आहे ह्या तेव्हा? काही नाही, बरं आहे का? काम झालं का? तुमचं काम झालं का? ओ, त्या नाही म्हणाले असते तर काय तुम्ही काम करणार होता येऊन? सुचायचं नाही ना काय बोलायचं ते. मग तुम्ही काय म्हणायचा? हा, झालं बोलायचं. अच्छा, एवढंच बोलायचं? कशी आहे, बरी आहे का? मी हळूहळू तुम्ही सुरूच केलं होतं. पण मुलगा हिला सून म्हणून घेऊन येईल या वहिनींना असं वाटलं होतं का? नव्हतं वाटलं. हा, नव्हतं वाटलं. मग कधी वाटलं? एक दिवस त्याने असंच बोलला, हा आहे एक पूर्वी लग्न करायचे. नाही, एक दिवस खपुलीला गेलो आम्ही. परत तुम्ही पण खपुली? तो बोलला का खपुलीला जायचं आपल्याला मम्मी चल. तर ही माझी बारकी पोरगी, लग्न नव्हतं झालं तिचं. ती, मी आणि तो, आम्ही गेलो आणि हिला कधी सांगितलं मला माहीत नाही. आणि ती येऊन माझ्या शीटावर बसली. आणि फुलाचं ते नाही काय ट्रेनमध्ये भेटतात फुलं, ते गुच्छे, ते येऊन माझ्या हातात दिला. तर मी हिला बोलली कोण गई? तर बोलती दादाची फ्रेंड आहे. ही पण खोटं बोलली माझ्या. सगळ्यांनी मिळून रॅकेट केला तुम्ही, सेटिंग केलेलं दादानी, है ना? मग गेलो, पाया बिया पडलो आणि मग तिकडनं येत आणि माझा भाऊ बदला भरला राहत त्याच्या घरी गेलो. तिथे पण हे आल्या होत्या? हा. आणि तिथं डायरेक्ट ती किचन मध्ये गेली मामीला जेवण बनवू लागला. मी म्हणले हे काय खरं, मामीच्या किचन पर्यंत पोहोचला होता तुम्ही? मामीला माहित होत थोडं थोडं. मामीला माहिती होत म्हणजे यांनी सांगितलं होतं अगोदर. आम्ही पूर्वकल्पना सगळ्यांना दिली होती, फक्त आई वडिलांना नव्हती. आईला नाही सांगायचं आणि मामीला सांगायचं, काय बरं दिसतं काय चालतं बाई. मग लग्न कुठे केलं तुम्ही? खोपोली? नाही नाही, वाळदला. आजोळी. का काम संपलं खोपोलीचं? नाही, गावालाच जास्त माणसं आहेत नातेवाईक वगैरे. कुठे? वाळद. किती वर्ष झाली यांच्या लग्नाला? 7. कशी कशी वागते सून, खरं सांगा आता. छान आहे, लाखात एक आहे. अरे वा, म्हणजे काय असतं लाखात? मला वाटत होत चांगली नसन मुलगी. होय ना, याची मुलाला घेऊन फिरते तिकडे खोपोली. मग कधी कळलं चांगली आहे म्हणून? घरी आल्या. घरी आल्यावर काय झालं, कसं काय? जसं तिकडे राहत होते तसेच इकडे राहत होते, कारण इकडची माणसं सुद्धा खूप चांगली होती. सासूबाईंबद्दल सांगा, कशा आहेत सासूबाई? खूप छान आहेत. हा, छानच आहेत. या दोघांमध्ये कोण जास्त छान आहे? सासूबाई. परत जा गगनगिरी महाराजांच्या मागात. चला आता सासूबाई आणि सुनबाई मिळून एक खेळ खेळणार, त्या खेळामध्ये बघूया कोण किती बक्षीस मिळवतं. खेळ सोपा आहे. एक टप्पा टाकायचा या टेबलवरती आणि उसळलेला चेंडू या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. हां, दोघींना 10-10 संधी आहेत. जितके चेंडू गोळा होणार, म्हणजे प्रत्येकी 10 जर चेंडू गोळा झाले तर प्रत्येक बरोबर चेंडूला 100 रुपये मिळणार, आणि 10 चेंडू गोळा झाले तर मी आणखी 1000 रुपयाचं बक्षीस देणार. पण 10 हे टार्गेट आहे. तुम्हाला 10 संधी आहेत, तुम्हाला 10 संधी. चला एक टप्पा पडू. 1. हे बघा, मिस्टर लेट आले असं मनात आणा आणि खेळ. बघितलं? 2. 3. सासूबाई, आता 7 गुण तुम्ही मिळवायचे. जरा जरा जोरात. 4. 5. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. माऊली, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. बऱ्याच जणींना आता काहीतरी बोलायचंय, बहिणीकडे द्या. खूप छान आहे ती, आणि तिने आल्यापासून खूप ॲडजस्ट करून घेतले घरामध्ये. म्हणजे अगोदर 10x10 रूममध्ये राहिलं होतं,
तिथून नंतर मग पुन्हा सानपाड्याला राहायला आले ते. तिथे सुद्धा छोटीच रूम होती आणि त्यांच्या नशिबाने मध्ये आता मोठ्या घरामध्ये आले. आणि घरामध्ये पहिल्यापासून खूप माणसं, म्हणजे मम्मीचे भावंड वगैरे, सात भावंड, त्याच्यामुळं म्हणजे सगळंच परिवार इतका मोठा ना की जाणं येणं माणसं, मग ते सगळ्यांचं करणं वगैरे. तर कधी तिने हां म्हणजे तिने कधी अशी कुरबूर नाही केली की मला हे करावं लागते ते करावं लागते, सगळ्यांचं स्वागत करते नेहमी ती. खूप छान स्वभाव आहे वहिनीचा, सगळ्यांशी मनमोकळेपणाने वागते ती आणि सगळ्यांना समजून घेते. मेन म्हणजे आईला समजून घेते, कारण आईचा स्वभाव चिडचिडा आहे, बरोबर सगळं हँडल करून नेते. अजून कोण बोलणार द्या. स्वभाव खूप छान आहे त्यांचा आणि सगळ्यांना मिळून मिसळून एकत्र ॲडजस्ट करून घेतात ते आम्हाला, आणि त्या पण खूप सुंदर आहे दोघी पण. त्या नणंदबाई, हा त्या माझ्या नणंद आहे मोठ्या तुमच्या, ह्या म्हणतात त्या तापट आहेत. आई म्हणून त्या असल पण माझ्या नणंद म्हणून खूप छान आहे. काय सांगता. हो द्या पुढे द्या. माझ्या लग्नानंतर माझ्या घरी मैत्रीण आणि नणंद ही दोन्ही रोल ती करत होती. खूप छान स्वभाव आहे, प्रत्येक वेळी छान ॲडजस्ट करून घेते, कधी असं नणंद म्हणून वागलीच नाही आहे. खूप छान आहे, नाचून चांगली आहे. चांगली आहे. खूप कष्ट केलं लहानपणापासून आमच्या आईने आणि तिने, आम्हाला छोटंसं मोठं केलं. माझ्या समोर या घडलेल्या गोष्टी आहेत. खूप गरिबीतून हलाकीतून दिवस काढलेले आहेत आणि खरोखर यांनी सांगितलं त्याप्रमाणे एकटीने पुरुषासारखी जिद्द पकडून अख्खं कुटुंब खूप चांगल्या सेवलला लेवलला आणून ठेवलं, सर्व भावंडांना जीव लावला. आणि त्याच्यानंतर आज जे कुटुंब आहे तेही खूप अप्रतिम, खूप अप्रतिम अशा पद्धतीने सांभाळतात. सासरे बोलले मन मिळावे, सगळ्यांना मिळून मिसळून राहते, तिला काही सांगायची काही गरज लागत नाही, सगळ्यांचा मान ठेवते, एकदम चांगली आहे. सगळे जुने दिवस आता वाहून गेलेले आहेत, सगळे चांगले दिवस आलेले आहेत आता, हो की नाही? आणि आता एकदम आनंदात राहायचे. आता मला तुम्हाला विचारायचे आहेत काही प्रश्न, त्याची उत्तरं तुम्ही देणार आहात. बघूया या दोघींमध्ये आता कोण जिंकणार. हां सासूबाई, चेहरा हसरा ठेवा, काळजी करू नका. आता बघा मुलगा काय करतो. हां या दोघींमध्ये तयार व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? एखादी गोष्ट बोलून मन मोकळं करायचं असेल तर या दोघींपैकी कुणाकडे मन मोकळं करा? काय यांच्याकडे का नाही? काही झालं तरी आई आहे माझी, तिला तिला सांगितलं. काही झालं तरी आई आहे आणि काही झालं तरी बायको नाही. असं नाहीये, जेवढं ती लवकर समजून घेईन तेवढं ती लवकर नाही समजून घेणार म्हणून पहिलं आईला सांगेल. काय हो तुमचं म्हणणं याच्यावर? आई ती आईच असते ना. आई ती आई असते पण लग्नानंतर काही गोष्टी या बायकोशीच बोलायच्या असतात ना. हा मग त्या गोष्टी बोलतात ना. हे कोणी सांगितलं तुम्हाला? बोलले का तसं ते? त्या दोघींमध्ये झोपायला जास्त कोणाला आवडत? सारखी नाही झोपत. हे बघा आता त्याने आम्हाला काय म्हणायचं. या दोघींपैकी कुणाला बनवणं सोपं आहे? म्हणजे एखादं कारण सांगून सटकू शकता तुम्ही. या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोण करतो? तुमचं या दोघींपैकी जास्त प्रेम कोणावर आहे? असं ठेवलं म्हणजे एक उत्तर द्यायचंय, लवकर सांगा. आईवरतीच. हा आईवर आहे. झी मराठीकडून आई तुम्हाला हे बक्षीस मिळालं, अभिनंदन. तुमच्यावर आरोप आहेत दोघींवर, का तुम्ही भुवया उडवल्या? काय आरोप असणार आहेत? अशा का भुवया उडवल्या तुम्ही? हा लगेच त्यांनी तुमच्यावर आरोप आहेत. सासूबाई तुम्ही खूप बोलता असा आरोप आहे. खूप बोलतात असं नाही वाटत. नाही ना? बर, सुनबाई बोलतच नाही. सोसायटीत सुद्धा कोणाशी बोलत नाही असा आरोप. वर्ष झालंय आत्ताच, ओळख नाहीये जास्त. दुसऱ्या कोणी काम केलेलं तुम्हाला पटतच नाही असा आरोप आहे. खरंय, सगळं स्वतः करायला पाहिजे. त्यांना जसं जागच्या जागी हवंय आणि त्यांच्या मनासारखं केलं पाहिजे सगळं. म्हणजे रशीवरचे कपडे सुद्धा ठरलेले असतात. हा जागा ठरलेली असते. मी इथे बरोबर बसलो आहे. मी कुठं काटावर बिटावर असं काय सांगा मला. हा चालेल ना, बरोबर ना? बघा रे बाबा, सगळी कामं तुम्हालाच करायची असतात.
त्यांना त्रास होतो ना काम केला. कोणाला? मम्मीना. सुनबाई, तुमच्या कामाची गती खूप हळू आहे, तुम्हाला खूप राग येतो. राग आल्यावर कधी कधी राग समोरच्यावर निघतो आणि त्यामुळे समोरच्याची मन दुखावतात. हे बघा. खरे? हा खरे. मग कमी करेल. स्वतःच तेच खरं करता तुम्ही. 10 वेळा तुम्ही एखादी गोष्ट सांगता हो. मिस्टरांना मित्रांबरोबर तुम्ही जाऊ देत नाही. मित्रच नाहीत म्हणून सांगितलंय आणि मग अचानक कुठून येतात मित्र? हे कधी सांगितलं तुम्हाला? अगोदरच. अगोदर लग्नात खोपोलीला. सासूबाई, तुम्ही सतत फोनवर असता म्हणे. असते. हो खरंय. हो, आईला फोन करते, बहिणीला करते, यांना दोघांना करते. रोज? कधी कधी भावाला करते, भाऊजाईला करते. नाही नाही, बरोबर आहे ना. तुम्हाला काय विरंगुळा, तेवढाच तर विरंगुळा. कारण ही काय घरात काम करत नाही. तेच काय आहे हल्लीच्या सुना ना. नाही नाही, काम करून जाते ती. काम करून जाते काय रे, देवा तरी सुनेचं कौतुक आहे. या घरात आनंद आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. कालपर्यंत नसलेले अचानक मित्र कृतून प्रकट झाले, तुम्हालाच माहिती. का तुम्ही मुद्दाम मित्रांना बोलवता? जास्त टाइम ऑफिसमध्येच असतो मी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग आणावर होतं माझा, तो कमी करण्याचा प्रयत्न करेन. तर त्याच्यामुळे घरात त्रास होत असेल ना? होतं. त्याला दुःख वाटत असेल. तेच त्याला बोलते का शांत राहा ना, वातावरण खराब होतं ना, तिला पण राग आहे. हो का? पण मी आताच बोलले ना मी कमी करणार. काय बोलत नाही. बरं झालं, मी 7 वर्ष झालेली असतानाच आलो लग्नाला. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? हेच राग कमी करणार. तुम्ही आता काय बदलणार? बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? सगळ्यांचीच, नातेवाईकांची. का? लग्नानंतर इकडे पण आल्यानंतर काही लोकांना माझा स्वभाव पटला नसेल सुरुवातीला, त्यांची मनं दुखावली असतील, अजूनही काही चुकीचं बोलले असेल, आणि आई वडील भाऊ बहीण त्यांना पण काही चुकून बोलले असेल, तर सगळ्यांचीच. तुम्ही? आईची. माझ्या आईची. माझ्याकडून काही चूक झाली असं तुम्हाला आईने क्षमा. पण तुम्ही सगळ्यात मोठ्या का तुमच्या भावंडात? पण सगळे भावंड आईनंतर तुमच्याकडे बघतात माहितीये का, आई म्हणून. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? आई वडिलांचीच मागेल आणि अजून नातेवाईकांची सुद्धा. काही खरंच माझ्याकडून कधी काही चुकून काही बोललो असेल क्षमा करावी. क्षमा मागितलेली आहे, त्यामुळे जर कोणाच्या मनात जरासं जरी खट्टू असेल तर आजपासून ते विसरून जा आणि या घराला जितके आशीर्वाद देता येतील तेवढे आशीर्वाद द्या. गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रवास आता कामोठ्यात आहे. इथेच बसून गगनगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे तो पैठणीचा. आई, पैठणी कुणाला मिळाली पाहिजे, सुनेला की सासूबाईंना? सुनबाईंना. सुनबाई, पैठणी कुणाला मिळाली पाहिजे? सासूबाई. तुमचं म्हणणं काय, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आईची शिट्टी असावी का? मला नाही माहिती कोणाला मिळाली पाहिजे. आईला. हा? आईला. पण तुमचं नाव का नाही घेतलं त्यांनी? त्यांना मिळाली तर मी पण घालेन. पण तुमचं का नाही घेतलं ना? एक बायको म्हणून तुमचा आज मान राखायला पाहिजे असं नाही वाटत. का नाही वाटत? बायको अगोदर आई आहे. आई तुमचं काय म्हणणं आहे? लग्नानंतर मुलाने आईचा विचार जास्त करायचा की बायकोचा? दोघींचा पण. हे संस्कार आहे. आणि खरंच लग्नानंतर बऱ्याच घरात असं म्हटलं जातं, लग्नानंतर मुलगा बदलतो. पण असा कुठलाही मुलगा कधी बदलत नसतो, तो आपल्या आईवर तितकीच माया करत असतो आणि बायकोचा आदर कायम राखत असतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच बायको न चुकता खाली मित्र आले की नवऱ्याची पूजा करत असते. पूजा पूजा म्हटलं मी, औक्षण नाही, पूजा. सासूबाई, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. वहिनींना चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. आणि आईंना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.